मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान तेथील प्रकरण 10वे पेशी व पेशी अंगकांचा आपण अभ्यास करत आहोत। तर मागील तासिकेला आपण केंद्रकाची रचना आणि कार्य अभ्यासले आहे। तर आजच्या तासिकेला आपण आंतरद्रव्य जालिका या पेशी अंगकाची रचना आणि कार्य अभ्यासणार आहोत। तर इमारतीमध्ये चारही बाजूंनी अनेक प्रकारच्या पाइपलाइन्स असतात, त्या कशासाठी असतात? तर वेगवेगळ्या कामासाठी पाणी वाहून नेणारे वेगळे, ड्रेनेजसाठी वेगळे, गटारीचे पाणी वाहून नेणारे वेगळे, पावसाचे पाणी वाहून नेणारे वेगळे, असे अनेक पाईप्स असतात। जर असे सोय नसेल तर पाणी तुंबू राहील किंवा सांडपाण्याचा निसना होणार नाही। असंच महत्त्वाचं काम करणारं पेशी अंगक म्हणजे आंतरद्रव्य जालिका होय। आंतरद्रव्य जालिका रचना जी आहे त्या पेशी भोवती तरल पदार्थांनी भरलेल्या अशा सूक्ष्म नलिका असतात। पेशीच्या आत निरनिराळ्या पदार्थाचे वहन म्हणजे आतील बाजूने केंद्रकाला व बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला अशा जोडलेले असतात। त्याच्यामध्ये रायबोसोमचे कण असणे व नसणे यावरून दोन प्रकार केलेले आहे। एक म्हणजे खडबडीत आंतरद्रव्य जालिका आणि दुसरं म्हणजे गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका। ज्यावर रायबोसोमचे कण आहेत त्यांना खडबडीत आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात, ज्याच्यावर रायबोसोमचे कण नसतात त्यांना गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात। त्याचे कार्य जे आहे ते आंतरद्रव्य जालिका ही सांगाड्याप्रमाणे पेशीला आधार देण्याचे काम करते। प्रथिनांचे वहन करणे आणि शरीरात आलेले विषारी पदार्थ विरघळले जाऊन शरीराबाहेर टाकण्याचं काम ही आंतरद्रव्य जालिका करतात।